नमस्कार, मी सुहास राठे आपलं स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज मी अशीच एक जागा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ही जागा आहे रत्नागिरी जिल्ह्यातली. रत्नागिरी शहरापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावरती असलेल्या मिरजोळे या गावामधील पाडावेवाडी या वाडीतील ही जागा आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, याच्या 7-12 उताऱ्यावरती ही जागा आहे टोटल 5 गुंठ्याची. पण ह्या 5 गुंठ्याच्या जागेपैकी 1.5 गुंठ्याची जागा ही आपल्याला रोडला गेलेली आहे. म्हणजे ही रोड लगत जागा आहे, रोड आपल्या अगदी जागेत ना गेलेला आहे. त्याच्यासाठी 1.5 गुंठा आपल्याला जागा ही द्यावी लागलेली आहे. तर मित्रांनो, पहिल्या या जागेचं आपण माहिती बघून घेऊया. तर मी तुम्हाला माहिती सांगतो. तर मित्रांनो, आता आपण ज्या 3.5 गुंठ्याच्या जागेविषयी बोलत होतो त्या जागेचं माहिती आपण इथे बघून घेऊया. तर ही जागा मिरजोळ येथे मधलीवाडी येथे आहे. रत्नागिरी स्टेशन बघायला गेलं तर फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला स्टेशन बघायला मिळते आणि या जागेपासून बस स्टॉप फक्त 500 मीटर अंतरावरती आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी विमानतळ फक्त 2 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळतं आणि शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मार्केट ही सर्व गोष्टी फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते. गावातल्या वाडीतला रस्ता आणि त्याच्या आजूबाजूला असलेली जागा आपल्याला बघायला मिळते. या जागेमध्ये आपल्याला निवाचे झाड, फणसाचे झाड, रामफळ ही झाडे बघायला मिळतात आणि ही झाडे जवळजवळ 25 ते 30 वर्ष वयाची आहेत. या जागेला जवळच पाट्याचे पाणी लागतं. हा पूर्णपणे 101% मातीचा प्लॉट आहे आणि जागेच्या जवळच 12 महिने जो पाण्याचा वहाळ म्हणतो तो फक्त 5 मिनिटं अंतरावरती आपल्याला पाहायला मिळेल. ही जागा 80% चौकोनी आणि 20% थोडासा त्रिकोणी भाग बघायला मिळेल. ह्याला पूर्ण कंपाऊंड, हे जे आपण दगडाचं कंपाऊंड म्हणतो, हे कंपाऊंड केलेलं आहे. जागेला लागूनच लाईटीचे पोल गेलेले आहेत. तुम्ही समजा विहीरखंड किंवा बोरखंड तर तुम्हाला 10-15 फुटावरती पाणी लागेल. हे जे पाट्याचं पाणी आपण मगाशी म्हणालो ते 12 महिने पाट्याचं पाणी वाहत असतं. किंवा तुम्ही इथे ग्रामपंचायतीचे नळ कनेक्शनसुद्धा घेऊ शकता. आणि डांबरी रोड अगदी आपल्या जागेला लागून गेलेला आहे आणि या जागेला 10 फुटाचा रस्ता आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या जागेविषयी जी माहिती आहे ती आपण इथे जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण जागेविषयी आपण माहिती जाणून घेतलेलीच आहे. त्या जागेचं अंतर इतर शहरापासून किती आहे हे आपण बघून घेऊया. मित्रांनो, मुंबई ते पाडावेवाडी 330 किलोमीटर 7 तास 41 मिनिटे, पुणे ते पाडावे 299 किलोमीटर 7.5 तासाचं अंतर, सातारा ते पाडावेवाडी 190 किलोमीटर 4.5 तासाचं अंतर आणि कोल्हापूर ते पाडावेवाडी 130 किलोमीटर 3 तास 14 मिनिटाचं अंतर, रत्नागिरी ते पाडावेवाडी 7 किलोमीटर 13 मिनिटाचं अंतर. पण रत्नागिरी स्टेशन इथून फार जवळ आहे, अगदी 1.5 किलोमीटरवरती आपल्याला रत्नागिरी स्टेशन बघायला मिळतं आणि राजापूर ते पाडावेवाडी 61 किलोमीटर 1.5 तासाचं अंतर. तुम्ही माहिती घेतली, या जागेचं अंतर तुम्हाला कळलेलं आहे. तर आता ही जागा नक्की कुठे आहे हे आपण बघून घेऊया. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळे या गावामध्ये. तर मिरजोळे या गावामध्ये पाडावेवाडी येथील ही जागा आपल्याला इथे बघायला मिळते. ही जागा रत्नागिरी शहरापासून फक्त 7 किलोमीटर अंतरावरती आहे. परंतु या जागेपासून रत्नागिरी रेल्वे स्टेशन आपल्याला फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती पाहावयास मिळते. तर मित्रांनो, रत्नागिरी हे भारतातील पश्चिम किनारपट्टीत वसलेले शहर आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांनी या शहराला पूर्वेकडून वेढलेले आहे. डोंगराच्या पलीकडे सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे येतात. रत्नागिरी साधारण 3 विभागात विभागली जाऊ शकते. एक समुद्र किनाऱ्यालगतचा प्रदेश आणि दुसरा डोंगराळ प्रदेश, त्याचबरोबर मध्य प्रदेश. तर अशाच या रत्नागिरी शहरापासून जवळच असलेल्या मिरजोळे या गावात पाडवावाडे येथील आपल्याला ही 3.5 गुंठ्याची जागा बघायला मिळते. तर मित्रांनो, तुम्हाला इथे बघायला मिळेल अगदी गाव वस्तीमध्ये रोडच्या लगत असलेली अशी जागा जी रत्नागिरी शहरापासून जवळ आहे. रेल्वे स्टेशन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्याला बघायला मिळते. तर अशा या गावामधली जागा आपल्याला इथे बघायला मिळते. मित्रांनो, आपल्या जागेपासून इथे जवळच तुम्हाला मिऱ्या, रत्नागिरीचा हा रत्नदुर्ग किल्ला या सगळ्या गोष्टी जवळच पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे आपण जर गणपतीपुळेकडे गेलो तर गणपतीपुळे फक्त 31 किलोमीटर अंतरावरती आपल्याला आपल्या जागेपासून पाहावयास मिळते. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर पावसला गेलात तर पावस अगदी 26 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पावस बघायला मिळते. संगमेश्वर 42 किलोमीटर अंतरावरती तर नाणीसुद्धा 26 किलोमीटर अंतरावरती. तर अशा रीतीने मित्रांनो, ही जागा आपल्याला इकडे बघण्यात आली. मित्रांनो, या जागेचा माझ्याकडे एक व्हिडिओ आलेला आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की जागा नक्की कशी आहे दिसायला, किती अंतरावरती आहे किंवा जागेचा परिसर कसा आहे. तर मित्रांनो, इथे मिरजोळ ते पाडावेवाडी हा रस्ता आपल्याला बघायला मिळतोय. अगदी निसर्ग सौंदर्याने भरलेला, आजूबाजूला झाडं बघायला मिळतील. हा जो गावचा रस्ता असतो तुम्हाला इथे आजूबाजूला घरंसुद्धा बघायला मिळतील. आता हा पाडावेवाडी बस स्टॉप त्या अंतर्गत रस्ता तुम्हाला बघायला मिळेल. आजूबाजूला माणसं आहेत,
कुठे बघा कपडे वाळत घातले आहेत, गाड्या उभ्या केलेल्या आहेत आणि अशा रोडच्या लगत ही जागा आपल्याला बघायला मिळते. आता ही आपली जागा स्टार्ट होते, ही टोटल 5 गुंठ्याची जागा आहे. तर या 5 गुंठ्याच्या जागेमध्ये म्हणजे 7-12 उतारावरती ही जागा आपल्याला 5 गुंठे लिहिण्यात आलेली आहे. पण या जागेतला 5 गुंठ्यातला 1.5 गुंठा आपला या रोडसाठी गेलेला आहे, त्याच्यामुळे आता आपल्या हातामध्ये 3.5 गुंठ्याची जागा आहे. ती 3.5 गुंठ्याची जागा तुम्हाला इकडे बघायला मिळते. हा पूर्णपणे मातीचा प्लॉट आहे. या मातीच्या प्लॉटमध्ये आपल्याला फणसाचं झाड आहे, रामफळ आहे, एक निनवी म्हणून झाड आहे, ते झाड आपल्याला इथे बघायला मिळते. आणि या जागेपासूनच एक वहाळ आहे. 5 मिनटं अंतरावर तुम्ही चालत गेलात तर तो पाण्याचा वहाळ तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा जागेमध्ये आपण काय काय करू शकतो, आपण अजून काही झाडं लावू शकतो, तुम्ही घर बांधू शकता. आणि ही रोडच्या जागा असल्यामुळे तुमची एखादी गाडी असेल, 4-व्हीलर असेल, तर ती गाडी सरळ तुम्ही आपल्या या जागेपर्यंत घेऊन येऊ शकता. तुम्हाला इथे बघायला मिळेल हा अगदी डांबरी रोड आहे. हा डांबरी रोड आपल्या जागेला लागून या 5 गुंठ्याची जी जागा आहे आपली, ती त्यातली आता जी 3.5 गुंठा आपल्या हातामध्ये आहे, त्या जागेला लागून असा रोड आहे. या रोडलाच आपली 1.5 गुंठ्याची जागा गेलेली आहे. तर अशा प्रकारे या मिरजोळे गावातील पाडाबेवाडी अगदी रत्नागिरीपासून 7 किलोमीटर अंतरावरती, पण या जागेपासून आपलं जे रेल्वे स्टेशन आहे रत्नागिरी, हे रेल्वे स्टेशन फक्त 1.5 किलोमीटर अंतरावरती बघायला मिळते. इथे आपल्याला गणपतीपुळे, रत्नागिरीचा दुर्ग, किल्ला आणि समुद्रकिनारा अगदी जवळच बघायला मिळते. तुम्हाला गणपतीपुळे हार्डली 31 किलोमीटर आहे, एका तासात तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊ शकता. पावस आहे 26 किलोमीटर 43 मिनटात, नाणीजला गेलात तर 26 किलोमीटर ऑलमोस्ट 43 मिनटात तुम्ही इथे जाता. तर ही जागा मित्रांनो तुम्हाला इथे बघायला मिळते. तुम्ही इथे आंब्याची, काजूची, नारळाची लागवड करू शकता, काळी मिरी लावू शकता. तर अशा जागेमध्ये आपल्याला बरंच काही करता येतं. आपण घर बांधून राहू शकतो आणि शहरापासून जवळ असल्यामुळे या जागेला एक विशिष्ट महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर मित्रांनो ही अशी जागा आपल्याला इथे आज बघायला मिळाली. तर मित्रांनो आता आपण या जागेविषयी बरीच माहिती जाणून घेतलेली आहे. तर मित्रांनो ही क्लिअर टायटल जागा आहे. ही जागा टोटल 5 गुंठ्याची आहे आणि या 5 गुंठ्याच्या जागेमधला 1.5 गुंठा आपल्याला रोडसाठी केलेला आहे आणि उरलेला हा जो 3.5 गुंठा आहे या गुंठ्यामध्ये तुम्ही घर बांधू शकता, बाग बागायत करू शकता आणि अशी अगदी रोडला कनेक्टेड जागा तुम्हाला इथे बघायला मिळाली. तर मित्रांनो ही जागा तुम्हाला घ्यायची असेल, पाहायची असेल तर तुम्ही आमच्या नंबरवरती आम्हाला कॉल करू शकता. आणि आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील.